हॅलो एव्हरीवन, मी वैष्णवी शेट्टी नागेश करजगे ऑर्किड स्कूलच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. मुलांना तुम्हाला आठवत असेल मागच्या एपिसोडमध्ये आपण एक नवीन विषय सुरू केलेला होता, स्टील लाईफ म्हणजे स्थिर चित्र, वस्तुचित्र. त्याच्यामध्ये आपण दोन प्रकार बघितले होते, मानवनिर्मित वस्तुचित्र आणि निसर्गनिर्मित वस्तुचित्र. तर आपण मागच्या एपिसोडमध्ये निसर्गनिर्मित ह्या प्रकारचं चित्र जे होतं, निसर्गाने निर्माण केलेलं जे होतं ते चित्र आपण काढलेलं होतं. वांगं, टोमॅटो, लेमन आणि चिली या पद्धतीने आपण केलेलं होतं. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण मानव निर्मित ज्या वस्तू आहेत, तुम्हाला मागच्या वेळेस मी दाखवलं होतं चित्र, बादली आणि मग ह्या इथं आहे बघा लावलेलं मी, या पद्धतीचं चित्र आज आपण काढणार आहोत. तेच नियम सगळे असणार आहेत. आपण जसं ह्याची रचना केलेली होती वस्तूचं प्रमाण, आता इथे तुम्हाला लक्षात येईल बघितल्यानंतर की बादली ही मोठी आहे आणि त्याच्यानंतर मग हा लहान असतो. तुम्ही घरामध्ये सुद्धा तुमची बादली आणि मग बघितलेला असेल, बादलीचा आकार हा मोठा असतो आणि त्यापेक्षा लहान हा मग असतो. तर आपल्याला आज काढत असताना फक्त दोनच वस्तू काढायच्या आहेत आणि बादली आधी काढल्यानंतर थोडं पुढच्या बाजूला हा मग आहे. आपण इथं सुद्धा रांगेत चित्र काढलेलं नव्हतं, पुढं माग वस्तू आपण ह्या केलेल्या होत्या निसर्गनिर्मित ज्या होत्या त्या. मानवनिर्मितमध्ये सुद्धा आपण बादली थोडीशी माग आहे आणि थोडासा मग पुढे असं आपण काढणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे जी ग्राउंड लाईन आहे ती सुद्धा आपण काढणार आहोत, नाहीतर बादली आणि मग आकाशात उडतं असं वाटेल म्हणून ही ग्राउंड लाईन आधी नंतर काढणार आहोत. नेहमीप्रमाणे ड्रॉइंग बुक घेऊन बसायचं आहे तुम्हाला, पेन्सिल, रबर, स्केल. तुमची ड्रॉइंग बुक, आपण हे चित्र काढतो हे ड्रॉइंग, आपलं पेपर आडवा आहे तर तुम्ही सुद्धा आडवा ड्रॉइंग बुक तुम्ही धरा आणि हे जो पेपर आहे हा माझा ड्रॉइंग पेपर आहे, मुलांना ही ड्रॉइंग बुक आहे माझी. आणि काढत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला काढायचं आहे चित्र. नेहमीप्रमाणे आपण फोर साइड पट्टीनी आउटलाईन करून घेणार आहोत. इथं दिसतंय तुम्हाला चारी बाजूला आपण आउटलाईन जशी केलेली आहे तशी इथे आपण काढून घेतोय. आधी एवढ्याच प्रमाणात आपण चित्र काढणार आहोत. तुमच्याकडे जी ड्रॉइंग बुक आहे तेवढंच हे पेज आहे माझ्याकडे. आधी आपण फोर साइड आउटलाईन करून घेऊयात. पट्टी सरळ धरा, एका हाताने पट्टी धरा आणि दुसऱ्या हाताने पेन्सिलने रेष मारून घ्या. चारी बाजूला झाल्यानंतरच आपण चित्र काढायला सुरुवात करणार आहोत. अशा पद्धतीने चारी बाजूला आउटलाईन झाल्यानंतर आता आपण बादलीची जागा आधी फिक्स करणार आहोत आणि मग मगची जागा. तर तुम्हाला इथे या चित्रात दिसतंय की आपल्या डाव्या साईडला बादली आहे आणि उजव्या साईडला मग आहे. हा आता काढत असताना आपल्याला
एक आयत काढणार आहोत आपण, रेक्टॅंगल काढणार आहोत. त्या रेक्टॅंगलच्या साच्यामध्ये मग आतमध्ये आपण ती बादली काढणार आहोत. तर आपण हा रेक्टॅंगल जो काढतोय तो 16x13 म्हणजे या पद्धतीने आपण आधी रेक्टॅंगल काढून घेणार आहोत. पट्टीने तुम्ही 16 cm घ्यायचं आणि रेष मारायची आहे. आणि उभं असेल 13 cm, आडवं 13, उभं 16. मी इथं माप लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. परत एकदा बघा, हा तुमचा रेक्टॅंगल किती असणार आहे बघा, असा आडवा 13 cm आणि हा उभा जो आहे तो 16 cm असेल. ओके, हे आपण इथे काय करणार आहोत, बादलीसाठी आपण हे असा हा रेक्टॅंगल काढलेला आहे. आता या रेक्टॅंगल मध्ये तुम्हाला इथं बघितल्यानंतर लक्षात येईल की वरचा जो पार्ट आहे, वरचा जो आहे पार्ट, तो काढण्यासाठी आपण 2 cm एवढा माप घेऊन, इकडनं आपण 2 cm माप घेऊन एक आडवी रेष काढणार आहोत. इकडनं आपल्याला किती घ्यायचं माप मुलांना, 2 cm. 2 cm घेतल्यावर अशी आडवी रेषी. ओके, हे काढून झाल्यानंतर आता आपल्याला आधी हा वरचा जो पार्ट आहे, ओव्हल शेप दिसतोय. हा ओव्हल शेप हा असाही असू शकतो, असाही असू शकतो, पण आपण काढताना हा या पद्धतीचा ओव्हल शेप वापरणार आहोत. जसा बादलीचा आकार आहे तसा, हे बघा आपला असा आकार येईल. ठीक आहे, तर इथे आपण ओव्हल शेप काढत असताना आपल्याला आता हे 2 cm तुम्ही जे घेतलेलं आहे, 2 चा हाफ किती येतो मुलांना, 1 cm. मग ह्याच्या हाफ इथं आपण एक डॉट करून घेणार आहोत. इथं दाखवते तुम्हाला, माप इथं लिहिते, इथं 1 cm असेल हे. हा जो डिस्टन्स आहे, हा जो डिस्टन्स आहे, इथे डॉट केले आपण, हे 1 cm घेतलेलं आहे, तसंच इथे पण डॉट केले तुम्ही. ओके, मग आपल्याला ह्याचा सेंटर जो आहे 13, त्याच्यामध्ये पण आपण मध्यभागी इथं डॉट करूयात. ह्याचा ह्याचा आहे डॉट केल्यानंतर ही 13, म्हणजे ही लाईन सुद्धा 13 cm असणार आहे. आणि मधनं एक आपण सरळ रेष मारणार आहोत. म्हणजे बादलीचे दोन्ही पार्ट इकडे लहान इकडे मोठं होऊ नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने आधी आखून घ्यायचं आहे. हा जो वरचा आयत आहे तिथे आपण हा वरचा जो ओव्हल शेप आहे, बादलीचं जे वरचं तोंड आहे ते आपण इथे काढणार आहोत आणि मग नंतर ती बादली खाली येणार आहे. हा आपण सेंटर लाईन काढल्यामुळे काय होतं मुलांना, चित्र जे आहे ते वाकडे येत नाही. हा म्हणजे बादली जी आहे स्ट्रेट येते, यासाठी ही सेंटर लाईन काढायची असते. तर आता हे आपण जे आपण केलेलं आहे, इथं 1 सेंटीमीटर घेतलं होतं आपण इकडचं हे माप, आता हे सगळं आपण जॉईंट करणार आहोत. बघा, इथे टोक करायचं नाहीये, थोडासा जर टोक आलं तर रबरनी खोडा आणि थोडस इथे गोलाकार आकार काढायचा आहे या पद्धतीने. आलं लक्षात, हा गोलाकार झाल्यानंतर म्हणजे हे या पद्धतीने दिसतंय तुम्हाला असं. त्यानंतर आपल्याला वरचा गोलाकार झाल्यानंतर जे एक्स्ट्रा जे लाईन आहेत आपण ह्या खोडून टाकूयात आता, नाहीतर आपल्याला कन्फ्युज होईल की कसं काढायचं हे कळणार नाही. एवढंच खोडायचं आहे ही लाईन, जर गोलाकार व्यवस्थित आला नसेल तर आधी हलक्या हाताने काढून घ्या व्यवस्थित, तर एकदा आपण काढू शकतो ते.
मधली लाइन सुद्धा खोडून टाका. ठीक आहे, हा आता वरचा हा पार्ट तयार झाला. त्यानंतर इकडून आपण स्टँडिंग लाईन घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे बादलीला वरच्या बाजूला कड असते थोडीशी, तर ती कड काढण्यासाठी दोन स्टँडिंग लाईन येतील आणि नंतर ह्या परत जोडायच्या आहेत. आलं लक्षात? त्यानंतर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की बादलीचा जो आकार आहे तो दोन आतल्या बाजूला नॅरो होत गेलेला आहे, स्ट्रेट नसते बादली. इथं स्ट्रेट दिसते का तुम्हाला? बघा, पट्टी लावल्यानंतर कळेल तुम्हाला स्ट्रेट आहे का नाही. तर हे तिरक झालेलं आहे, दोन्ही बाजूनी आतल्या बाजूला ती बादली आहे. तर आपण पट्टीचा वापर करून आतल्या बाजूला काढणार आहोत. पण हे काढत असताना तुम्हाला इथनंच डायरेक्ट सुरुवात करायची नाही, इथं दोन्ही बाजूला खाच दिसते बघा, थोडासा डिस्टन्स ठेवलेला आहे. इथं दिसतोय एक साधारण एक बोट दोन्ही बाजूला आहे. हा डिस्टन्स सोडून मग त्या रेषा आतल्या बाजूला आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं बादलीचं तर तुम्हाला लक्षात येईल डायरेक्ट इकडनं जोडलेलं आहे का नाही. खूप जणांना सवय असती असं काढतात आणि डायरेक्ट इथनं सुरुवात करतात. स्ट्रेट काढता हे चुकीचं आहे, हे असं करायचं नाही. तर आपण काढताना कसं करायचं बघा, इथं परत दाखवते. हा आपला जो ओव्हल शेप काढला, आतल्या बाजूने आपण अशा ह्या तिरक्या रेषा घेणार आहोत. आलं लक्षात? इथं तसंच करणार आहोत आपण. थोडासा डिस्टन्स ठेवला आहे आणि आपण तिरकी रेष काढूयात. पट्टीचा वापर करून करा मुलांना, म्हणजे व्यवस्थित काढता येईल तुम्हाला. इथे सुद्धा आपण तिरकी लाईन काढणार आहोत. थोडस एक सेंटीमीटर खाली सोडून आपल्याला ही रेष करायची आहे. तिरक्या दोन्ही लाईन झाल्यानंतर आपल्याला इथे ह्या गोलाकार पद्धतीने जोडायचं आहे. जसं इथं आहे आपण हा राऊंड काढलेला आहे, तसंच या साईडला सुद्धा राऊंड येईल. आलं लक्षात कसं काढलं आहे? त्यानंतर बादलीच्या खालच्या बाजूला सुद्धा आतल्या बाजूला असं छोटस लाईन असते, ती सुद्धा आपण काढूयात. तिरक्या दोन लाईन काढायच्या आहेत आपल्याला आणि नंतर त्या जॉईन करायच्या आहेत. ठीक आहे, आता जो नको आहे पार्ट तो आपण सगळं खोडून टाकूया. ह्यामुळं काय झालं मुलांना, मधली लाईन काढल्यामुळं हा पार्ट जवळ डिस्टन्स आहे आणि हा डिस्टन्स हा दोन्ही सेम झालेला आहे, त्यामुळं सेंटरची लाईन आपण काढायची आहे. तुम्हाला आठवत असेल आपण मेमरी ड्रॉइंग काढत असताना, फिगर ड्रॉइंग काढत असताना आपण एक मधनं सेंटर लाईन काढलेली होती, मग त्या चेहऱ्याचा ओव्हल शेप काढलेला होता आणि मग नंतर खालच्या बॉडीचा पार्ट व्यवस्थित आपण काढलेला. त्याच पद्धतीने व्यवस्थित वस्तू येण्यासाठी सेंटर लाईन आधी काढायच्या. तर हे सगळं रबरनी खोडून टाकूयात आपण. आपली आता बादली काढून झालेली आहे, आता बाकीचं जे डिटेल आहे आपण करूयात. आता जो नको आहे, ज्या लाईन्स नको आहेत त्या आपण खोडून टाकूयात. आलं लक्षात कशा पद्धतीने ती आपल्याला बादली काढायची आहे? जर आपल्याला वाटतंय की आपलं चुकलं आहे तर हा पेपर जो आहे आपला उलटा करून बघितला, म्हणजे हा असं चित्र सरळ आहे हे असं उलट करून बघितलं ना, तर आपल्याला खालची बाजू बरोबर आली की नाही हे सुद्धा व्यवस्थित कळतं.
ठीक आहे। यानंतर आपण पुढचं जे आहे इथं हँडल दिसतंय तुम्हाला बादलीचं ते काढणार आहोत। सेंटरला जे आपण लाईन काढली ती तिकडनंच आपण बादलीचं सेंटरच्या इथंच आपण अशा रेषा काढणार आहोत। छोटा रेक्टॅंगल काढायचा आहे आणि मग नंतर अजून एक इथं अर्ध गोल करून हँडल जे आहे बादलीचं हे आपण अशा पद्धतीने दाखवणार आहोत। इथं भरण्यासाठी मूठ जी असते तिथं ब्रॉड असतं त्यामुळे आपण अशा पद्धतीने इथं दाखवू शकतो। ओके, आणि मग नंतर राहिलेला जो पार्ट आहे मागचा हँडलचा पार्ट तो पलीकडे असतो त्यामुळे थोडस दाखवताना आपण इथे कर लाईन घेणार आहोत आणि मग पूर्ण दोन लाईन काढून असं वाटतं की पलीकडे तर हँडल कंटिन्यू आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला काढता येईल। परत एकदा दाखवते इथं स्टेप बघा, रेक्टॅंगल काढून घेतला होता आपण या पद्धतीने। रेक्टॅंगल झाल्यानंतर आपण इथे लाईन मारलेली होती मग नंतर आपण इथे ओव्हल शेप काढलेला होता, अशा पद्धतीने ओव्हल शेप काढलेला होता। त्यानंतर हे वाढवलं होतं दोन्ही बाजूनी, मग एक एक बोट ठेवून आपण पट्टीने अशा तिरक्या रेषा मारून घेतलेल्या होत्या। मग इथे परत गोलाकार आपण काढणार होतो। हा, मग खालची बाजू जी होती तिथे पण दोन तिरक्या लाईन काढलेल्या होत्या त्या जोडल्या। सेंटर पासून एक रेक्टॅंगल काढला होता आणि हँडल इथं आपण या साईडला असं काढलेलं होतं आणि इकडे आपण मूठ दाखवण्यासाठी थोडस ब्रॉड केलेलं होत। आलं लक्षात मुलांनो कशा पद्धतीने आपण ही बादली काढलेली आहे? याच पद्धतीने आपण आता मग जो आहे हा सुद्धा काढणार आहोत। मगचं माप आपण घेत असताना आपल्याला घ्यायचं आहे आडवा आपल्याला 10 सेंटीमीटर घ्यायचा आणि उभं जे आहे ते 9 सेंटीमीटर घ्यायचं आहे। तर मी आता खोडते परत एकदा दाखवते माप कशी घ्यायची आहे। परत नेहमीप्रमाणे आपण रेक्टॅंगल काढतोय आडवा माप जे आहे आपलं हे 10 सेंटीमीटर असेल आणि उभं जे माप आहे ते 9 सेंटीमीटर असेल। ओके, नेहमीप्रमाणे आपण परत 2 सेंटीमीटरची लाईन करणार आहोत। हे जे माप आहे आपलं हे 2 सेंटीमीटरच आहे आडवी लाईन करणार आहोत। सेम इथं आपण कसं करतोय आधी, आता एक लक्षात आलं असेल बादली ही मोठी आहे आणि मग हा लहान आहे त्यामुळे काढत असताना आपला हा रेक्टॅंगल साधारण हे बघा एवढं तरी एक हाता एवढं माप खाली येईल आणि मग नंतर इकडनं आपला हा रेक्टॅंगल येईल। हा डिस्टन्स पण बघायचा आहे, जास्त लांब काढायची नाही आहे, थोडस एक 2-3-4 सेंटीमीटर मध्ये सोडून आपण ते काढणार आहोत रेक्टॅंगल 10 सेंटीमीटर बाय 9 चा। मी आता इथं माप लिहित नाही तर मग काय होईल तुम्हाला माप लिहिल्यावरती लक्षात येणार नाही की पुढची स्टेप कशी काढायची आहे। मी इथं दाखवलेलं आहे 10 सेंटीमीटर आडवं आणि 9 सेंटीमीटर उभं असा रेक्टॅंगल आपल्याला आधी काढायचा आहे। 2 सेंटीमीटरला आपण लाईन केली होती, ठीक आहे। त्याच नेहमीप्रमाणे जसा आपण ओव्हल शेप काढलेला होता तसाच ओव्हल शेप आपण परत काढतोय। 1 सेंटीमीटर घेतलं होतं इथं डॉट केला होता, सेंटर पासून आपण उभी लाईन काढलेली होती तसंच आपण इथे उभी लाईन काढूयात म्हणजे मगचे पण दोन्ही पार्ट्स एकसारखे होतील। आता हे 1-1 सेंटीमीटर जे आपण घेतलं होतं ते आता आपण जोडूयात नेहमीप्रमाणे।
ओवल शेप आपण काढतोय। आलं लक्षात? त्यानंतर स्टँडिंग लाइन दोन्ही बाजूला जसं आपण हेला केलेलं होतं बादलीला तसंच आपण इथे सुद्धा स्टँडिंग लाइन करून आपण ह्याच्या खाली एक अजून एक ओवल ही लाइन काढणार आहोत। मग आता एक्स्ट्रा जे आहे ते खोडून टाकूयात। त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला परत टू लाइन्स ज्या काढायच्या आहेत क्रॉस काढायच्या आहेत आपण काढूया। त्या सुद्धा पट्टीने वापर करून काढू शकता तुम्ही। नेहमीप्रमाणे इथं अंतर सोडलेलं आहे तसंच इथं सुद्धा सोडायचं तुम्हाला। आलं लक्षात? त्यानंतर खाली आपला ओव्हल शेप येईल। अशी कर्व लाईन आपली व्यवस्थित काढायची आहे। त्यानंतर हे तर खाली तुम्हाला दिसतंय दोन क्रॉस लाईन आहेत परत त्या सुद्धा काढायच्या आहेत आपल्याला। ठीक आहे। आता महत्त्वाचं आहे की हँडल मगचं कसं काढायचं आणि हा पुढचा जो पाणी ओतण्यासाठी जे असतं निमुळतं तोंड ते कसं काढायचं हे आपल्याला आता बघायचं आहे। हे सगळं झाल्यानंतर आपण हे आधी रफ करून टाकूया सगळं लाईन्स म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता पुढचं स्टेप कशी करायची आहे। ह्या ज्या आपण लाईन्स काढतो ना मुलांना त्या काढत असताना एकदम लाईट काढा नाहीतर मग रबरनी खोडल्यानंतर त्या लाईन्स परत तशाच दिसायला लागतात। आपल्याला हे प्रमाणात चित्र काढण्यासाठी आपण त्या लाईन्स सेंटर लाईन वगैरे सगळे काढत असतो। जर आपण डार्क केलं तर ते खोडलं तरी त्या लाईन्स तशाच दिसतात त्यामुळे काढताना थोडंसं लाईट चित्र काढा। दाबून पेन्सिल डार्क करू नका एकदम ते चित्र। सेंटर लाईन पण खोडून टाकूयात आता आपण। हा आता बघा आता आपल्याला काढत असताना जे हँडल आहे तुम्हाला आता दिसतंय की इथे 1 2 3 अशा 3 लाईन्स काढलेल्या आहेत। वरचा जो आहे पाठ तुम्हाला दिसतंय का मुलांना 1 2 3 लाईन्स आहेत। आता एकदम जी आहे ती मागची आहे। या साईडला एक आपण आडवी रेष काढणार आहोत। त्यानंतर आपण ही जी कड काढलेली होती तिकडनं एक रेष आहे आणि अजून एक तिसरी जी आहे हे संपल्यानंतर अजून एक रेष इथं काढायची। किती काढायचे टोटल 1 2 3 अशा 3 लाईन्स आहेत। हे बघा ओव्हल शेप जो आहे वरचा तिकडने तिथं संपल्यानंतर एक रेष काढलेली आहे। त्यानंतर कड काढल्यानंतर इथे जे एंड होतो तिथे काढवी रेष काढलेली आहे आणि शेवटचं जो आहे तिकडने काढवी रेष काढलेली आहे। या तीन रेषा झाल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने जोडायचं आहे। ओके त्यानंतर हे जी मूठ आहे ती काढत असताना स्ट्रेट काढायचं नाही आपल्याला तिरकं काढायचं आहे। एक तिरकी लाईन झाल्यानंतर दुसरी तिरकी लाईन काढायची परत आणि खाली अर्धगोल करून हे जॉईन करायचं आहे। आलं लक्षात कशा पद्धतीने ते हँडल काढलं आपण? जर आपण हे काढल्यानंतर असा मग आहे आपला आणि हे हँडल काढलं आणि हे असं काढलं तर हे चुकीचं आहे। तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ते हँडल आतल्या बाजूला असतं तर त्यामुळं हे चुकीचं आहे त्यामुळे हे असं करू नका।
या पद्धतीने हँडल काढायचं आहे। आता पुढचं आहे जे आपल्याला काढायचं, तिथं आपण थोडंसं रबरनी रफ करणार आहोत। आधी आपल्याला एक अर्धगोल इथं काढायचं आहे, हे रफ केल्यानंतर या पद्धतीने टोक असतं ते पुढं असतं हा मगच, त्या पद्धतीने आपण काढणार आहोत। आणि मग नंतर इथे एक अर्धगोल आणि ही लाईन आणि ही लाईन आपण ही जॉईन करणार आहोत। मग हे जॉईन केल्यानंतर हे जे आहे हे आपलं लाईन मधली निघून जाते, ही लाईन इथपर्यंत येईल अशी। आता लक्षात कशा पद्धतीने ते आपल्याला टोक काढायचं आहे, हे जरी थोडं सुद्धा अजून बाहेर काढलं तरी चालेल, म्हणजे ते अजून इफेक्टिव्ह होईल। आणि ही जी लाईन आहे आपण काढलेली ही सुद्धा खोडून टाकायची। परत या पार्टचा मी परत एकदा तुम्हाला दाखवते, हे बघा इकडे हा आपला ओव्हल शेप काढला होता आपण, हे असं काढलेलं होतं, त्यानंतर हा इथे आपण खोडलेला होता, हे आपल्याला असं खोडायचं आहे। आणि हे जे इथे काढलेलं होतं असं इथे अर्धगोली, आणि त्यानंतर हे जे आहे हा पार्ट इकडे आपण असं जोडून घेऊयात आणि इकडनं हा तिरका असं जॉईन करूयात आणि ही जी लाईन आहे ती रफ करून टाकूया। आलं लक्षात कशा पद्धतीने त्याचे कोन काढलेलं आहे मुलांना, सेपरेट इथं परत दाखवलेलं आहे, त्या चित्रात तुम्हाला जर लक्षात आलं नसेल तर या पद्धतीने आपण इथे काढू शकतो। सगळं काढून झाल्यानंतर मग आपण मागच्या बाजूला जी ग्राउंड लाईन आहे ती काढणार आहोत, पट्टीचा वापर करूनच काढूयात। स्ट्रेट धरा पट्टी आणि मग बरोबर आडवी लाईन आपण काढू शकतो। आलं लक्षात कशा पद्धतीने आपल्याला ही बादली आणि मग काढायचं आहे, याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा काढायचं आहे, ठीक आहे। आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये ही बादली आणि मग कसा रंगवायचा आहे हे आपण शिकणार आहोत। तोपर्यंत तुम्ही हे काढून झालं असेल चित्र तुमचं तर स्केचपेननी ब्लॅक स्केचपेननी व्यवस्थित आउटलाईन करून ठेवा, मग आपण आणि कलर बॉक्स घेऊन बसा पुढच्या एपिसोडमध्ये आपण ह्या चित्राला कसं कलरिंग करणार। बादली ही आपली रेड कलरची आहे आणि मग जो आहे तो ग्रीन कलरचा आहे, तर कशा पद्धतीने आपल्याला हे चित्र रंगवायचं आहे हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत। धन्यवाद।